महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात शहरातील विविध विकास -वी कामांसाठी प्रस्तावित केलेली पासष्ट कोटी रुपयांची रक्कम प्रभागातील लहान मोठ्या कामांसाठी वळवण्यात आली आहे महापालिकेच्या मुख्य सभेने पासष्ट कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यास मान्यता दिली आहे एकूण पावणे तीनशे प्रस्तावांच्या माध्यमातून पासष्ट कोटी रुपयांचा अंदाजपत्रकातील निधी वळवण्यात आला आहे महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे म्हणजेच दोन हजार अठरा एकोणीसमधील अंदाजपत्रकाची एप्रिल महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली आहे अंदाजपत्रकाला मान्यता मिळाल्यानंतर त्यामध्ये काही कामांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती अंदाजपत्रकातील हा निधी प्रभागातील काही कामांसाठी देण्यात यावा असे प्रस्ताव नगरसेवकांकडून देण्यास सुरुवात झाली आहे महापालिकेच्या परिभाषेत अशा प्रस्तावांना वर्गीकरणाचे प्रस्ताव म्हटले जाते स्थायी समितीकडून या प्रस्तावांना प्रारंभी मंजुरी देण्यात आली नव्हती मात्र त्यानंतर मुख्य सभेत वर्गीकरणाचे हे प्रस्ताव ठेवण्यात आले होते त्यातील एकूण प्रस्तावापैकी दोनशे प्रस्तावांना मुख्य सभेने एका तासातच मंजुरी दिली